विद्यार्थी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्यामध्ये एम एस बी डीकडून डिप्लोमा फार्मसी आणि पॉलिटेक्निकची एक्झाम दिनांक सतरा तारखेपासून सुरू होते स्पेसिफिकली फार्मसीची बोलायची झालं तर फार्मसीची एक्झाम ही दिनांक अठरा तारखेपासून दिनांक सहा जून ह्या कालावधीमध्ये फर्स्ट इयर डिप्लोमा फार्मसी आणि सेकंड इयर डिप्लोमा फार्मसीची एक्झाम सुरू होते मला साठी बऱ्याच स्टुडंट्सनी कन्फ्युजन झालेले आहेत आणि त्यांनी विचारलेलं आहे की सर एम एस बी टीची एक्झाम जी आहे ती आफ्टरनून सेशनला आहे आणि एक्झामचा पॅटर्न एक्झॅक्टली कसा असणार आहे म्हणजे डी ए स्टुडंट्स सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहेत ते आता न्यू सिलेबसप्रमाणे एक्झाम देत आहेत डिप्लोमा फार्मसी फर्स्ट इयरला जी मुलं होती मागच्या वर्षी त्या मुलांना तो पॅटर्न माहीत असेल पण सेकंड इयरला आता ते एक्झाम देताना मात्र सिलेबस त्याला न्यू आहे पॅटर्न त्यांना माहीत आहे तशीच अवस्था फर्स्ट इयर डिप्लोमा फार्मसीच्या मुलांची झालेली आहे की फर्स्ट इयर डिप्लोमाची ॲडमिशन प्रोसेस लेट झालेली आहे ले आणि त्यानंतर आता ती मुलं म्हणजे साधारणतः जानेवारीमध्ये क्लासेस सुरू झाले आणि आज मेमध्ये त्यांची एक्झाम होते म्हणजे पाच वर्ष पाच महिन्यामध्ये त्यांची एक्झाम ॲन्युअल पॅटर्नचा सिलेबस संपून त्यांची एक्झाम कंडक्ट होते त्यामुळे फर्स्ट इयरची मुलंही फार कन्फ्यूज आहेत मग माझ्या ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेतल्या ट्रिक्स सांगतो की त्या पद्धतीनं तुम्ही इझिली एम एस बी टीची डिप्लोमा फार्मसीची एक्झाम इझिली पास होऊन झाली तर विद्यार्थ्यांना तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की सेकंड इयर डिप्लोमाची परीक्षा अठरा तारखेपासून सुरू होते अठरा मेपासून टायमिंग आहे दोन ते पाच आणि फर्स्ट इयरची जी मुलं आहेत त्यांची एक्झाम तेवीस मेपासून दुपारच्या सतरात म्हणजेच दोन ते पाच ह्या कालावधीमध्ये होती म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या त्या विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचं हॉलटिकीट्स घेणं गरजेचं आहे कॉलेजमधून कॉलेजचं आय डी कार्ड त्यांच्याकडे असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी एक्झाम सेंटर कुठं आहे त्या सेंटरला जाऊन अर्धा तास अगोदर रिपोर्टिंग करणं खूप महत्त्वाचं आहे कॉलेजचं युनिफॉर्म असेल हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असायला हव्या जेणेकरून तुम्हाला एक्झाम देताना कोणताही अडथळा येणार नाही आताही मी तुमच्यासमोर एक्झामचा पॅटर्न ओपन केलेला आहे हा एक्झाम क्वेश्चन पेपर कसा असणार आहे तर फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी तीनच प्रश्न असणार आहेत क्वेश्चन नंबर वनमध्ये त्यांना अटेम्प्ट एनी सिक्स आउट ऑफ सेवन सात क्वेश्चन्स तुम्हाला दिले जातील त्यातले कुठलेही सहा तुम्हाला अटेंड करायचे आहेत त्यातला एक प्रश्न हा पाच मार्कांसाठी आहे म्हणजे टोटल क्वेश्चनला मार्क आहे तीन म्हणजे क्वेश्चन नंबर वनमध्ये तुम्ही लिहिणार आहात सहा क्वेश्चन नंबर टू अटेम्प्ट एनी टेन आउट ऑफ इलेवन अकरा क्वेश्चन्स तुम्हाला दिले जातील त्यातले दहा तुम्हाला अटेंड करायचे आहेत एक त्यातला तीन मार्कांसाठी आहे अशी टोटल क्वेश्चन नंबर टूची झाली थर्टी क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये मात्र ऑप्शनल क्वेश्चन नाही शॉर्ट आन्सर एम सी क्यू वन सेंटेन्स वन वर्ड अशा पद्धतीचे क्वेश्चन्स त्यामध्ये असणार आहेत त्यामध्ये वीस क्वेश्चन्स तुम्हाला दिले जातील आणि वीस क्वेश्चन्सला तुम्हाला वीस मार्क आहेत म्हणजे हे सगळ्या जर टॅली केली तर ह्या क्वेश्चन पेपरची टोटल ऐंशी होते जे तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत ते पकडून एक्स्ट्रा जर आपण पकडले तर क्वेश्चन नंबर वनमध्ये तुम्ही एक, एक एक्स्ट्रा क्वेश्चन तुम्हाला प्रोवाईड केलं आहे म्हणजे पाच मार्क एक्स्ट्रा होत आहेत क्वेश्चन नंबर टूमध्ये पण तुम्हाला दहा अटेम्प्ट करायच्यात अकरा दिलेले असतात म्हणजे त्यामध्ये तीन मार्क एक्स्ट्रा होत आहेत म्हणजे ऐंशी प्लस आठ अठ्ठ्याऐंशी मार्कांचा टोटल पेपर तुम्हाला असणार आहे मग डिअर स्टुडंट्स मी साधं कॅल्क्युलेशन असं केलेलं आहे की तुम्हाला जेवढे विचारलेले आहेत फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर वनमध्ये तुम्ही सहा अटेम्प्ट करणार आहे क्वेश्चन नंबर टूमध्ये तुम्ही दहा अटेंड करणार आहे आणि क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये तुम्ही वीस अटेंड करणार आहे टोटल जर काउंट केली वन टू थ्री अटेम्प्ट करायची लिस्ट जर काउंट केली तर तुम्हाला टोटल छत्तीस थर्टी सिक्स क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे ह्या थर्टी सिक्स क्वेश्चनमध्ये ह्या थर्टी सिक्स क्वेश्चनमध्ये तुम्ही मिनिमम एका मार्काची जर अपेक्षा ठेवली मिनिमम म्हणतो आहे मॅक्झिमम जे मुलं हुशार आहेत तर जास्तीत जास्त मार्क्स घेता येतच पण मिनिमम तुम्ही एक मार्क जरी घेतला तर तुम्हाला क्वेश्चन वन टू आणि थ्री हे तिन्हीचे मिळून छत्तीस मार्क आरामात पडायला अडचण नाही याचं कॅल्क्युलेशन मी पुन्हा नेक्स्ट पेजवर तुम्हाला दाखवतो याचा तुम्ही बघू शकता कॉलेजचा इंटरनलचा जो मीन आहे तो वीसपैकी आपण एम एस बी डी बोर्डला ऑलरेडी पाठवलेला आहे सगळ्या कॉलेजेसने तो पाठवलेला आहे तुम्ही एक्झाम दिली असेल तर तुम्ही कॉलेज रेग्युलर केला असेल तर आणि त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मी इथं कन्सिडर केलेलं आहे की महाराष्ट्रातले मिनिममची रेंज जी असते ती दहा ते चौदा जे विद्यार्थी खरंच रेग्युलर सिन्सिअर आहे आणि त्याने अभ्यास करून पेपर दिलेला असेल तर त्याचा मिनिमम दहा ते चौदा ह्या रेंजमध्ये असतोच पण मी अपेक्षा अशी केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये बर बऱ्यापैकी कॉलेजेसने त्या विद्यार्थ्याचा चौदा हा मिन ठेवला असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी पण असू शकतो आणि एम एस बी टीच्या फायनल एक्झाममध्ये त्याला पंचवीस मार्क मिळाले मी मगाशच्या स्लाइडवरती दाखवलं की तुम्ही एक तो तो तुम्हाला तुम्हाला मार्क जरी प्रत्येक क्वेश्चनमध्ये पाडला तर तुम्हाला छत्तीस प्रश्न अटेंड करायचे त्याचा तर तुम्हाला छत्तीस मार्क्स पडले असे कन्सिडर केलं आणि कॉलेजचा मीन जर तुमचा दहा असेल चौदा असेल काहींचा अठरा असेल काय त्यापेक्षा जास्त पण असेल अशी जर सगळी टोटल केली तर मी इथे उदाहरण जर घेतलेलं आहे तर त्या विद्यार्थ्याचा कॉलेजचा मीन हा चौदा होता आणि त्याला एम एस बी टी फायनल एक्झाममध्ये ऐंशीपैकी पंचवीस पडले आणि त्याची टोटल जी झाली ती एक्केचाळीस झाली म्हणून अकॉर्डिंग टू एम एस बी टी रूल अकॉर्डिंग टू पी सी आय रूल डिप्लोमा फार्मसीचा विद्यार्थी हा चाळीस टक्क्याला पासिंग असतो म्हणजे कॉलेजचे मार्क इंटरनलचे आणि एम एस बी टीचे फायनल मार्क हे दोन्ही एकत्र करून त्या विद्यार्थ्याची टोटल जर चाळीस होत असेल तर तो, तो विद्यार्थी त्या विषयामध्ये पास झाला त्यामुळे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी हा पॅटर्न राबवायला विसरू नका वन वन की क्वेश्चन नंबर वनमध्ये सहा जे तुम्ही लिहित आहे त्याला मॅक्झिमम मार्क तीस आहेत तुम्ही मिनिमम सहा जरी घेतले क्वेश्चन नंबर टूमध्ये मॅक्झिमम मार्क तीस आहेत तुम्ही त्यामध्ये दहा जरी घेतले क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये वन सेंटेन्स वन वर्ड त्यामध्ये तुम्हाला वीसपैकी वीस जर मिळाले तर तुमची सगळी टोटल जी आहे ती छत्तीस होणार आहे आणि कॉलेजचा मिनिमम किती पण असू द्यात मला वाटतं मिनिमम दहा तरी असणारच आहे प्रत्येक कॉलेजेस आणि हे सगळं जर कॅल्क्युलेशन केलं तर एक्केचाळीस मी माझ्या स्लॅडवरती हो हो। जे उदाहरण दिलेलं आहे एका विद्यार्थ्याचं ते एक्केचाळीस मार्कांचं होते आणि तो विद्यार्थी पास होतो अशा पद्धतीचा पॅटर्न तुम्ही राबवा तुम्ही जे काही क्वेश्चन्स अटेम्प्ट करणार आहे त्या त्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला मिनिमम एक मार्क तरी पडला पाहिजे जे लाँग आन्सर आहेत जे क्वेश्चन नंबर टूमध्ये तीन मार्कांचा जो क्वेश्चन आहे त्यामुळे तुम्हाला मिनिमम एक ते दोन मार्क जर तुम्ही पडले मी गॅरंटेड सांगतो तुम्ही कुठल्या विषयात फेल होणार नाही पण लिहिताना मात्र त्या रिलेटेड लिहा रिव्हिजन करा मला वाटते प्रत्येक पेपरला दोन ते तीन दिवसाचा गॅप आहे मग तो फार्मास्युटिक्सचा पेपर असो फर्स्ट इयरचा केमिस्ट्रीचा असो कोग्नोसीचा असो ॲनाटॉमीचा असो सोशल फार्मसीचा असो तसंच इन द केस ऑफ सेकंड इयर फार्माकोलॉजी कम्युनिटी फार्मसी त्यानंतर बायोकेमिस्ट्री त्यानंतर कम्युनिटी हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी आहे फार्मसी लॉन एथिक्स आहेत हे सगळे विषयांना प्रत्येक विषयानं दोन दोन तीन तीन दिवसांचं ब्रेक आहे त्यामुळे ह्या संधीचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा व्यवस्थित फायदा घ्यावा आणि टाइम टेबल फॉलो करून एक्झामला अटेम्प्ट करून रिव्हिजन करून व्यवस्थित अभ्यास द्या सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन काही डाऊट्स असतील तर चार्टबॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका थँक्यू सो मच